हरिओम श्रीराम, मी सुमनविरा पाटील, उपासना केंद्र पेण चिंचपाडा। माझा अनुभव, बरेचसे अनुभव मला बापूंकडे आल्यापासून आलेले आहेत, पण हा माझ्या जीवनातील अतिशय संकट अनुभव आहे। 2020 आहे, 25 ऑक्टोबर दसऱ्याचा मुहूर्त संपल्यानंतर अचानक तब्येतीत चढ झाल्यानंतर मी दवाखान्यात गेली आणि तिथे मला असं जाणवलं की माझ्या पोटात गाठ आहे म्हणून। त्यानंतर काही तपासण्या केल्या, सोनोग्राफी सिटी स्कॅन केल्यानंतर कळलं की पोटात गाठ आहे आणि त्याचं ऑपरेशन करावं लागेल। आता ह्या परिस्थितीत मला असं वाटलं की आत्ता काय पुढे होईल, म्हणून मी बापूंजवळ विनंती केली, बापू आता राय ह्यातून तूच मला मार्ग दाखव, की आता मोठ्या संकटातून मला बाहेर काढायचं आहे। म्हणून मी श्रीरोग तज्ञांकडे गेली, तिथे तपासणी केल्यानंतर कळलं की ऑपरेशनही करावंच लागतील। तिथल्या डॉक्टरांनी मला काही टेस्ट करायला सांगितलं, त्या टेस्ट केल्यानंतर की माझ्या बापूंवर मी विश्वास टाकला, मी हनुमान चालीसेचं पठन मात्र थांबवलंच नाही आणि बापूनं एक पुन्हा विनंती केली, बापूराया आता यातून मार्ग आम्हाला दाखव, कारण लॉकडाऊनचा काल असल्या कारणानं माझे मिस्टर आणि मीच दोघं सर्वकडे धावत होतो। याच कालावधीत माझ्या मनाला एक गोष्ट जाणवली की आपण एकदा दादांना हे रिपोर्ट पाठवूया। दादांनी ते पाहिले आणि संध्याकाळी लगेच दादांचं उत्तर आलं की ऑपरेशन हे करावंच लागेल, ते तुम्ही कुठेही करा, परंतु मी एक डॉक्टर तुम्हाला सुचवतो, विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा। ज्यावेळी गुरुवर मी विश्वास टाकला आणि त्यांनी मला मार्ग दाखवलं, खरंच तो नंबर जो दादांनी मला दिला तो नंबर डॉक्टर हेमंत टोंगावकर हे बापूभक्तच आहेत। बापूंनी माझ्या अशा प्रकारची माझी मार्ग मला सुचवले गेले की आत्ता काय करावं हे आम्हाला सुचत नव्हतं। आणि मग आम्हाला एक मेसेज आला, आम्ही त्यांना रिपोर्ट पाठवले आणि त्यातून त्यांनी सांगितलं की उद्या 11 हिंदुजा हॉस्पिटलला तुम्ही या। आम्ही 11 हिंदुजा हॉस्पिटलला जायचं, मनात तर भीती अधिक खूप होती, सामर्थ्य आणि धैर्य हे माझ्या बापूंनी मला दिलं। मग माझी भीती की दादांनी सांगितलं ना आता सर्व काही ठीक होईल, आणि मी त्याप्रमाणे आम्ही 11 हिंदुजा हॉस्पिटलला पोहोचलो। कधी न पाहिलेली गोष्ट, परंतु आता इथेही आपण काय करावं या दृष्टीने बापूंना पुन्हा आपण हरिओम या शब्दाने बापूने आपल्याला जगामध्ये एक ओळख निर्माण करून दिली आणि त्याप्रमाणे डॉक्टरांची भेट झाली, सर्व काही गोष्टी सुलभ पडल्या, चेकअप झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावंच लागेल। आत्ता हे ऑपरेशन यामध्ये काय आहे ह्याची भीती तर होती, आता ट्युमर आहे की आणखी काय आहे। हे ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले की मी दादांशी बोलते आणि तुम्हाला कळवतो। आम्ही घरी आलो आणि मला काही टेस्ट करायला सांगितलं, टेस्ट नंतर डॉक्टरांचा फोन आला की 5 नोव्हेंबरला आपण ऍडमिट व्हायचं आहे। आत्ता पुन्हा मुंबईमध्ये आमचं कोणीही तसं परिचित बापूंशिवाय कोणी नाही। आता काय, बापूंना म्हटलं आत्ता माहीमला तर आमचं कोणीच नाही, राहायची व्यवस्था नाही आणि लॉकडाऊन असल्यामुळे कोणी सोबतही नाही। म्हणून माझ्या बापूंनी हेही माझं मन पूर्ण इच्छा केली की माझं खारला ऑपरेशन झालं। त्याने इतकं मला जवळ घेतलं की तुझ्या पाठीमागे आणि तू माझ्या सोबतच आहेस हे माझ्या बापूने मला दाखवून दिलं। ही माझी गुरुमावलीने आम्ही 5 नोव्हेंबरला दवाखान्यात गेलो, मला 1 ऍडमिट व्हायचं होतं। सकाळी 11 आम्ही पोहोचलो, डॉक्टर समोर आले, म्हणाले हरिओम बापूंचं दर्शन घेऊन या जा। कसं काय, माझ्या बापूंनी सर्व मला मार्ग असे दाखवले, आम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊन आलो, सर्व काही बंद होतं, मी बापूंना नतमस्तक झाले गुरुक्षेत्रांना आणि मी येऊन ऍडमिट झाले, सर्व काही सुरळीत पार पडलं। माझं ऑपरेशन दुसऱ्या दिवशी 8 झालं, ऑपरेशन सर्व काही ठीक झालं, कोणत्याही प्रकारची मला गरज भासली नाही, रक्ताची भासली व्यवस्थित पार पडलं। ऑपरेशन झाल्यानंतर ICU मला दुसऱ्या दिवशी बाहेर आणलं, खूप थकवा जाणवत होता आणि पण हनुमान चालीसेचं पठन मात्र माझ्या मिस्टरांनी माझ्या माणसांनी सुद्धा सुरूच ठेवलं होतं। आणि ज्यावेळी मला पहाटेची अंगात थकवा होता, त्राण नव्हतं राहिलेलं, तर मी माझ्या मनोमन बापूंना विनंती करत होतो। पहाटेचे 4 वाजले होते, मला झोपही लागत नव्हती। मी तेव्हा बापूंना विनंती केली, बापूराया मला यातून पूर्णपणे बरी कर। आणि काही खरंच बापूंचं मला दिव्य दर्शन दवाखान्यात झालं। समोर माझ्या स्क्रीन टीव्हीची होती, त्यावर मोठ्या आईने बापूंचं मला दर्शन घडलं। ते दर्शन इतकं विलय प्रभू होतं की बापूंनी मला असं प्रकाश झोत माझ्या अंगावर आला आणि माझ्या अंगावर दैवंद फिरल्यासारखं मला जाणवलं। मी पहाटे मिस्टरांना बोललं, मला बापूंचं दर्शन झालं। डॉक्टर 9 आले, हेमंत टोंगावकर, त्यांनी माझी चौकशी केली, म्हटलं मला बापूंचं दर्शन झालंय, तर म्हणाले अरे या। आणि अशा प्रमाणे मला पुढचा थकवा त्राण माझ्या अंगात
जाणवलाच नाही. त्यानंतर एक कंप्लीट आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये होती, पण कोणत्यानी कोणत्या कारणाने बापू भक्तच माझ्याजवळ येत होते. म्हणजे हे माझ्या बापूने सर्व काही मला सुविधा करूनच दिली की तू एकटी नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. सर्व काही ठीक पार पडले. आज 1 वर्ष 10 महिने झाले मी पुन्हा 6 महिने औषध उपचार घेतला आणि या भयंकर आजारातून मी पूर्ण बरी झाली. ही माझ्या गुरु महाराजांची सेवा. ज्या बापूंना मी समर्पित झाले त्या बापूंनी माझं सर्व काही सफल केलं आणि आज मला पुन्हा जशीच्या तशी या पूर्णपणे आणली. हरिओम अंबज्ञ नाथ सविदन.